सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळे सोलापूर शहरात डेंग्यूची साथ पसरत असून या निष्क्रिय भाजप पदाधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सोलापूर महापालिका गेट आणि आसपास डेंग्यू औषधांची फवारणी करून लवकरात लवकर डेंग्यूवर उपाययोजना करावी म्हणून आठवण करून देण्यात आली आहे। याप्रसंगी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर शहरात डेंग्यूची साथ फैलावत आहे, तर अनेक ठिकाणी नागरिक डेंग्यूमुळे बाधित होत आहेत। शहरातील रुग्णालयात सर्वत्र डेंग्यूचे पेशंट्स ऍडमिट असून महापालिकेच्या वतीने कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाहीये। दरम्यान डेंग्यूमुळे काही नागरिकांचा मृत्यूही झालाय, यास सत्ताधारी भाजप पदाधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसंच डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी ताबडतोब फवारणी आणि उपाययोजना करावी, स्वतंत्र विभाग सुरू करावा, अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। तसंच याप्रसंगी बोलताना प्रदेश युवा काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की सध्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होत असून डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेनं त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी केली आहे। या फवारणी आंदोलनात शहरमध्ये विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विवेक कण्णा, कार्याध्यक्ष युवराज जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडेला, राहुल गोयल, यल्लप्पा तुपदोळकर, सागर शहा, दीनानाथ शेळके, मल्लीनाथ सोलापुरे, प्रभाकर सादुल, शरद गुमटे, सुभाष वाघमारे, तसंच निलेश भटकर, नूर अहमद नालवार, रवींद्र शिंदे, विकास कांबळे, गणेश इंगळे, प्रमोद कलशेट्टी, रोहित भोसले, योगेश सोलापुरे, नागेश शहापुरे, लखन सुरवसे, केतन जव्हेरी, अनवर शेख, श्रीकांत दासरी यांसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते। सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहरामध्ये जे वाढतं डेंग्यूने जे थैमान घातलंय त्याचा निषेध करण्याकरता आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं प्रतिकात्मक फवारणीचं आंदोलन या ठिकाणी सोलापूर महापालिकेतील जे सत्ताधारी आहेत भाजपाचे त्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आज जे आंदोलन घेण्यात आलं आहे। आपण पाहतोय की गेल्या महिन्याभरापासून सोलापूर शहरामध्ये जवळजवळ डेंग्यूने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे आणि या पदाधिकाऱ्यांचा कोणताही कंट्रोल आज या डेंग्यूच्या ह्याच्यावर कोणत्या प्रकारे दिसून येत नाही। तर पाहिलं तर आम्ही या युवक काँग्रेसच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांचा आणि प्रशासनाचा कोणताही समन्वय या ठिकाणी राहिला नाही। महापौर वेगवेगळ्या विषयांवर मीटिंग बोलवतात, परंतु त्यांना या डेंग्यू संदर्भात कोणत्याही पदाधिकाऱ्यांची चर्चा करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची मीटिंग घेताना या ठिकाणी दिसत नाही आहेत। म्हणजे सोलापूर शहराचं आरोग्य हे मला वाटतं गॅस ऑक्सिजनवर गेलं काय की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। एकीकडं कोरोनाचा थैमान या ठिकाणी होत असताना, कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीची भावना होत असताना आज डेंग्यूची साथ ही मोठ्या प्रमाणात पसरली आहे। आम्ही या काँग्रेसच्या माध्यमातून विनंती करतोय की प्रशासनाने एक स्पेसिफिक त्या डेंग्यूकरता सेपरेट अशी एक कंट्रोल रूम या ठिकाणी ओपन केली पाहिजे। ज्या प्रकारे करोनाकरता आपण कंट्रोल रूम ओपन केली होती, एक वेगळी हेल्पलाईन या ठिकाणी डेंग्यूची निर्माण केली गेली पाहिजे। कारण सध्याची जी हॉस्पिटल्स आहेत सध्या डेंग्यूच्या पेशंटनी पूर्णपणे भरले दिसून येत आहेत आणि कोणत्याही प्रकारचा आढावा आणि कोणत्याही प्रकारची फवारणी मात्र शहरामध्ये चालू दिसत नाही। एका विशिष्ट भागातच फवारणी केली जाते, परंतु संपूर्ण सोलापूर शहरामध्ये फवारणी अपेक्षित असताना फक्त विशिष्ट भागात करायची आणि फवारणीचा कोणत्याही प्रकारचा समतोल या प्रशासनाकडून या पदाधिकाऱ्यांकडून होत नाही आहे। आणि मला वाटतं की सोलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फवारणी झाली पाहिजे, कोणते जे डेंग्यूचे रुग्ण आहेत त्यांची या ठिकाणी चाचणी केली पाहिजे, त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आजूबाजूचा परिसर हा सॅनिटाईज करून घेतला पाहिजे। पण अशा प्रकारचं कोणतंही वातावरण सोलापूर शहरामध्ये नाही आहे असा निषेध करण्याकरता आणि प्रशासनाला जाग येण्याकरता आज युवक काँग्रेसने हे आंदोलन आमच्या नेते आदरणीय प्रणेते शिंदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज घेतलेलं आहे। आणि निश्चितपणे सांगू इच्छितो की जर या करूनसुद्धा जर प्रशासनाला आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन युवक काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। कुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम ने आणली ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर। आता मोबाईल घ्या तेही 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर। ओप्पो, विवो, MI, रिअलमी, आयफोन, नोकिया, लाबा, इंटेक्स, वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त कुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये। या पहा
0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्सवर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा. त्याचबरोबर बूट, रियलमी, वन प्लस, नॉइस, पोट्रोनिक्स, MI, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध. स्मार्ट टीव्ही वर ही भरघोस सूट. MI, आयफोलकॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन. सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.